डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे या मालिकेच्या 13 जानेवारीच्या विशेष भागात हळदीचा कार्यक्रम सुरू असतो. जयदीप तिथे येतो आणि सर्वांना आहेत तसेच थांबा म्हणत एक फोटो घेतो. कारण विचारल्यावर सांगतो की हा लग्न सोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी त्याला मेणाचं म्युझियम तयार करायचंय. चाळीतल्या लोकांना भन्नाट कल्पना वाटते, पण झेंडे आणि मायराला चक्क वेडेपणा वाटतो. साखरपुड्याला अंगठी घालण्याआधी एक खेळ खेळायचा आहे असं मायरा म्हणते. मायरा विक्रांत ईशाला सांगते की ती प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर त्यांना अंगठी कुठे आहे ते कळणार आहे. ईशाने विक्रांतकडून स्लॅमबुक भरून घेतल्याचा तिला फायदा होतो. तिची उत्तरं अचूक असतात. विक्रांतही बरोबर उत्तरं देतो. पण अशी कुठली डिश आहे जी फक्त ईशाला आवडते जगाला आवडत नाही असं विचारल्यावर तो वांग्याची कोशिंबीर म्हणतो. पण ते खरं नसतं. त्याला अजून एक संधी मिळते. तो काहीही विचार न करता आमरस भात म्हणतो आणि ते अचूक उत्तर असतं. त्याचं त्यालाच आश्चर्य वाटतं आणि निमकरांनाही ही गोष्ट विक्रांतला कशी माहीत याचं नवल वाटतं. मायरा सर्वांना यानंतर संगीताचा कार्यक्रम असल्याचं सांगते आणि यात एक ट्रॉफी असणार आहे. ती जिंकण्यासाठी निमकर आणि सरंजामे टीममध्ये सामना होणार असं जाहीर करते. लग्न सोहळा साचेबद्ध पद्धतीने आणि अविस्मरणीय होतो यासाठी विक्रांत मायराचं कौतुक करतो आणि तिला छोटासा पुष्पगुच्छ देतो. ट्रॉफीचं उद्घाटन विक्रांत ईशा करतात. बिपिन रुपाली दमदार डान्स करून कार्यक्रमाची सुरुवात करतात. झेंडे झिंगाट गाण्यावर नाचतो. पिंकी मावशी आणि सोनिया यांच्यात लावणीची जुगलबंदी होते. मायरा ही पोळी साजूक तुपातली या गाण्यावर छान डान्स करते. तिचं नाचणं बघून पिंकी मावशी यांना तर सगळंच छान जमतं, ट्रॉफी हेच लोक घेऊन जातील असं म्हणते. आईसाहेब आणि जयदीप जाऊ दे नव या गाण्यावर तर पुष्पा अप्सरा आली या गाण्यावर धमाल नाचतात. मायरा विजेत्याचं नाव जाहीर करण्यासाठी आईसाहेबांना स्टेजवर बोलावते. सोनियाला आपण जिंकलो असं वाटतं, पण ट्रॉफी निमकरांची टीम जिंकते आणि सोनियाचा हिरमोड होतो. ईशा वधूच्या वेशात तयार होते. निमकर अश्रू लपवण्यासाठी धडपडत असतात, पण पुष्पा त्यांना लेकीकडे बघा तरी असं म्हणते. कसे बसे अश्रू लपवत निमकर लेकीचं कौतुक करतात. मैत्रीण दुरावणार म्हणून रुपालीच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात, पण ती सावरून ईशाला आता वरात येणार असल्याची आठवण करून देते. विक्रांत रथातून लग्न मंडपात निघतो. त्याला झेंडेसोबत लावलेल्या पैजेची आठवण होते. तो जयदीपला झेंडेला हैदोस नाचायला लावायला सांगतो. झेंडे तर नाचतोच, पण विक्रांतलाही नाचवतो. पुष्पा मंडपात येण्यापूर्वी जावयाचे पाय धुण्यासाठी वागते. विक्रांतीला सांगतो की तुम्ही वागायचं नाही तर आशीर्वाद द्यायचे. सोनिया सेल्फी घेत असताना बिपिन रुपाली बूट चोरणार असल्याची कुणकुण लागते. जयदीप त्यांनी जिंकू नये म्हणून बूट परत मिळवण्याची जबाबदारी मिहीर आणि सपनावर टाकतो. ईशा धार्मिक विधी उरकून मेण्यातून मंडपात येते. विक्रांत तिच्यासाठी फुलांच्या पायघड्या घालतो आणि आश्वासन देतो की यापुढे तिच्या वाटेवर कायम फुलंच असतील. मंगळसूत्र घालण्याचा विधी झाल्यावर विक्रांत त्यांना आणखी एक विधी वाढवायला सांगतो. कारण विचारल्यावर सांगतो की लग्नानंतर ईशा जसं मंगळसूत्र घालणार तसं मी तिच्या नावाचं ब्रेसलेट घालणार. सप्तपदी सुरू असताना अचानक विक्रांतला चक्कर येते. सर्वजण घाबरतात. मायरा काळजीने त्याची गोळी देत विसरत जाऊ नका म्हणते. विक्रांत तो ठीक असल्याचं सांगून पुढच्या विधी करायला सांगतो. रुपाली आणि बिपिन त्यांच्या रूममधल्या उशीखाली बूट लपवतात. मिहीर सपना ते शोधून काढतात. लग्न मंडपात पुष्पा नाही हे लक्षात आल्यावर विक्रांत त्या कुठे आहेत विचारतो. तेव्हा त्याला कळतं की मुलीवर अक्षता आईने टाकायच्या नाहीत, ती सुद्धा प्रथा चुकीची आहे असं म्हणून झेंडेला पुष्पाला मंडपात आणायला सांगतो. झेंडे पुष्पाला आणायला जातात तेव्हा पुष्पा रडत असते. झेंडे पुष्पाला लग्न मंडपात घेऊन येतो. पुष्पा लग्न मंडपात आल्यावर वरमाला घातल्या जातात. अन्न वाया जाऊ नये म्हणून फुलांच्या अक्षता वधूवरावर पडतात. जेवायला बसताना निमकर कुटुंब जावयाचा मान सांभाळत नंतरच्या पंक्तीला बसण्याचं ठरवतात, पण विक्रांत त्यांना सांगतो की नंतर नाही तर सोबत जेवायला बसायचं. पिंकी मावशी विक्रांतला ईशाला घास भरवण्यापूर्वी उखाणा घ्यायला सांगते. विक्रांतच्या उखाण्यात 2 रुपयांचा उल्लेख असतो. आईसाहेब सुद्धा ईशाला उखाणा घ्यायला सांगतात. ईशा तिचा उखाणा TTMM ने सुरुवात करते.
विकिशाचं सहजीवन कसं असणार हे जाणून घेण्यासाठी बघत रहा झी मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा फक्त मराठी बज. व्हिडिओला लाईक नक्की करा. डाउनलोड द झी5 ॲप नाऊ.